महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळं गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. महाराष्ट्रातील विरोधी पक्षांसह सर्वसामान्य लोकांकडूनही राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय. कोश्यारींना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी होत असतानाच स्वतः राज्यपालांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी कार्यालयातून दिली होती. मात्र काही वेळानं राज्यपाल कार्यालयानं स्वतःच या माहितीचं खंडन करत राज्यपालांनी अशी कुठलीही इच्छा व्यक्त केली नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. या घडामोडींवर बोलताना शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत म्हणाले की राज्यपाल महोदयांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली थेट. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात शिवसेनेने महाराष्ट्र बंदचे संकेत देताच पळापळ झालेली दिसते. तरीही महाराष्ट्राच्या शत्रूशी लढाई सुरूच राहील. राजभवनाची खिंड पडली, आवाज शिवसेनेचाच, जय महाराष्ट्र. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी मुंबई, महाराष्ट्र, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले इत्यादींवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. तसंच महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना राज्यपाल कोश्यारींवर समांतर सरकार चालवत असल्याचाही आरोप झाला. राज्यपालांची आतापर्यंत वादग्रस्त वक्तव्य आणि समांतर सरकार चालवत असल्याचा आरोप याबाबत आपण सविस्तर या बघणार आहोत. गुजराती राजस्थानी माणसाला मुंबईतून बाहेर काढलं तर मुंबईत पैसा उरणार नाही. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 29 जुलै 2022 रोजी मुंबईतील अंधेरी पश्चिमेकडील दाऊद बाग जंक्शन चौकाच्या नामकरण सोहळ्याला हजेरी लावली. या चौकाचं नामकरण दिवंगत शांतीदेवी चंपालालजी कोठारी चौक असं करण्यात आलं. यावेळी त्यांनी मुंबई ठाण्यातील गुजराती आणि राजस्थानी लोकांबद्दल कौतुकाचे उद्गार काढताना मुंबई ठाण्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. समर्थ रामदास यांच्याविना शिवाजी महाराजांना कोण विचारेल असं वादग्रस्त वक्तव्य केल्यानं कोश्यारी काही दिवसापूर्वी अडचणीत आले होते. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थाशिवाय शिवाजीला कोण विचारेल, गुरूंचं आपल्या समाजात मोठं स्थान असतं, तसंच छत्रपतींनी मला माझं राज्य तुमच्या कृपेने मिळालं आहे असं समर्थांना म्हटलं, अशाचं वक्तव्य कोश्यारींनी केलं. पण नंतर या वादावर स्पष्टीकरणही त्यांनी दिलं होतं. भगतसिंग कोश्यारी यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत हसत हसत केलेल्या एका वक्तव्यामुळेही वाद निर्माण झाला होता. त्यावेळी कोश्यारी म्हणाले, कल्पना करा की सावित्रीबाईंचं लग्न 10 वर्ष झालं तेव्हा त्यांच्या पतीचं वय हे 13 वर्ष होतं. कल्पना करा की लडके लडकिया मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील, लग्न झाल्यानंतर काय विचार करत असतील. एक प्रकारे तो कालखंड मूर्तीच्या पुढे फुलं वाहण्याचा नतमस्तक होण्या इतकाच नव्हे तर थोडा इतिहासाचा अभ्यास करण्याचा होता. इतिहासातून शिकवण्याचीही संधी आहे असं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलं होतं.